नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांच्या आवडत्या एम सी कट्टा नांदेड या फ्री एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी महेंद्र सर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य पोलीस भरती यासाठी काही महत्त्वाचे असे प्रश्न उत्तरे जे की पोलीस भरतीच्या परीक्षामध्ये तुम्हाला नेहमी पाहायला भेटतात त्यामध्ये सुरुवातीला आपण पोलीस खात्याचा इतिहास या मुद्द्यापासून या पॉईंटपासून सुरुवात करणार आहोत तर यामध्ये पोलीस खात्याची निर्मिती कशी झाली कोणी केली कधी केली याबद्दल थोडक्यात के माहिती पाहोत त्यानंतर पोलीस भरतीमध्ये विचारण्यात येणारे महत्त्वाचे असे प्रश्न उत्तर आपण पाहणार आहोत आणि मी पोलीस भरतीसाठी प्रत्येक विषयानुसार टेस्ट सिरीज घेणार आहे या आतापर्यंत मी भरपूर असे व्हिडिओ तयार केलेले आहेत पोलीस भरतीसाठी त्याची मी एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे ते, के ते प्लेलिस्ट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्यावरती क्लिक करून तुम्ही ते सर्व व्हिडिओ नक्की पाहून घ्या त्यामध्ये महत्त्वाच्या प्रश्नाचा उत्तराचा समावेश मी केलेला आहे ते तुम्ही एकदा नक्की पहा जेणेकरून परीक्षामध्ये तुम्हाला त्याचा प्रश्न उत्तरे आले तर त्यातून तुमचा नक्कीच फायदा होईल हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी जास मित्रांना शेअर करा तसेच तुम्ही पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तुमच्या प्रत्येक विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा तसेच पोलीस भरती संदर्भात तुमच्याकडे जितके स्टडी ग्रुप आहेत त्यावरती हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शॉर्ट पण पहा नक्की पहा जेणेकरून यातील प्रत्येक प्रश्न उत्तर तुम्हाला मुपाट होतील तोंडपाट होतील चला तर वेळ नाही वाया तर पाहूत महत्त्वाचे असे प्रश्न उत्तरे आणि महत्त्वाची अशी माहिती सर सुरुवात करू त्यामध्ये सगळ्यात आधी पाहूत पोलीस खात्याचा इतिहास तर एकोणीसशे एकसष्टच्या इंडियन कौन्सिल ॲक्टनुसार भारतात पहिल्यांदा व्यावसायिकरित्या पोलीस खात्याची सुरुवात झाली तर भारतामध्ये जे पोलीस खात्याची सुरुवात झाली तर ते एकोणीसशे एकसष्टच्या इंडियन कौन्सिल ॲक्टनुसार व्यावसायिकरित्या सुरुवात झाली परंतु याची जी मुळात बेसिक कल्पना होती ती अठराशे एकसष्टच्या पोलीस खात्यातील इन्स्पेक्टर जनरल आय जी हे सर्वोच्च पद होते हे इंग्रजांनी सुरुवात केलेले पद होते त्यावेळी भारताचा व्हायसराय हा लॉर्ड कॅनिंग हा होता त्याने पोलीस खात्याचे नाव इंडियन इपिरियल पोलीस हे ठेवले होते म्हणजे जेव्हा जे इंग्रज अधिकारी होते तेव्हाचा जे व्हाईसराय होता भारताचा हा व्हायसराय लॉर्ड कॅनिंग होता आणि त्याने पोलीस खात्याचे का नाव काय ठेवले होते तर इंडियन इपीरियल पोलीस असे पोलीस खात्याचे नाव ठेवले होते आणि हे अठराशे एकसष्ट साली त्यांनी नाव केले होते तेव्हा आपला भारताचा देश आपला भारत देश हा स्वातंत्र्य सुद्धा झाला नव्हता तेव्हा अठराशे सत्ता युद्ध संपलेले होते त्यानंतरचा पुढचा एकोणीसशे दोन साली या लॉर्ड कर्जनने सर अँड्रू फिजर समिती स्थापन केली आणि या शि समितीच्या शिफारशीनुसार एकोणीसशे चारला सी आय डी या नवीन खात्याची स्थापना झाली तुम्ही आता पाहू शकता की सी आय डी आणि सी बी आय हे जे दोन स्वतंत्र खाते आहेत ते प्रत्येक गुन्ह्याचा तपास करतात तर सी आय डीची स्थापना एकोणीसशे चारला हे कोणी केली होती तर लॉर्ड कर्जनने अँड्रू फिजर नावाची समिती स्थापन केली होती आणि त्या समितीच्या शिफारशीनुसार या सी आय डी खात्याची स्थापना करण्यात आली होती त्यानंतरचं पॉइंट त्यामध्ये सर्वोच्च पद हे इन्स्पेक्टर जनरल होते त्यामध्ये जे सी आय डी खाते निर्माण केले होते त्यामध्ये सर्वोच्च पद कोणते होते तर इन्स्पेक्टर जनरल हे सर्वोच्च पद होते सी आय डी खात्यामध्ये त्यानंतरचा पॉईंट इंडियन इपिरियल पोलीसच्या परीक्षा एकोणीसशे वीसपासून भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांमध्ये घेण्यास सुरुवात झाली होती इंपिरियल जे पोलीस खाते होते इंग्रजांनी स्थापन केलेले एकोणीसशे वीसपासून त्यामध्ये भरती करण्यासाठी जी परीक्षा आयोजित केल्या जात होती ते भारत आणि इंग्लंड या दोन देशांमध्ये आयोजित केल्या जात होती इंडियन पिनल कोडची स्थापना एकोणीसशे साठ रोजी करण्यात आली त्याला आपण पिनसुद्धा म्हणतो पोस्टाचा पिन हा वेगळा असतो आणि आय पी एस सी म्हणतो त्याला आपण इंडियन पिनल कोड म्हणजे आय जे कोणतेही पोलीस केस दाखल होतात ते आय पी एस सीच्या सेक्शनखाली दाखल होतात त्यामध्ये वेगवेगळे होता। सेक्शन तुम्ही पाहिलं असाल जर तुम्ही पी एस आयचं पुस्तक काढून बघितलात तर तुम्हाला आय पी एस सीसाठी स्पेशल पुस्तक भेटेल आणि तुम्हाला हा स्पेशल विषय असतो पी एस आयच्या एक्झामसाठी त्यामध्ये तुम्हाला याची पूर्ण डिटेल मिळून जाईल आणि याची सुरुवात कधी झाली तर अठराशे साठ रोजी सुरुवात झाली तर विद्यार्थी मित्रांनो आता पाहोत पोलीस दलातील काही महत्वाचे आय एम पी शॉर्ट फॉर्म जे की तुम्हाला माहितीच असायला हवे जर तुम्ही तुम्हाला जर पोलीस खात्यामध्ये काम करत असेल किंवा तुम्ही पोलीस बद्धीची तयारी करत असाल तर तुम्हाला हे जे आय एम पी शॉर्ट फॉर्म आहे ते तुम्हाला मुपाट असले पाहिजे ते आता आपण पाहू आणि हे तुम्हाला जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्हाला हे लक्षात राहिले पाहिजे तुम्हाला हे कधीही कुठेही कमी पडू शकतात आता पाहू सगळ्यात आधी कोणता आहे तर डी जी पी डी जी पी या शब्दाचा लाँग फॉर्म का होते तर डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणजे आपण त्याला पोलीस महासंचालक असं म्हणतो जे की एका राज्याचा प्रमुख असतो पोलीस खात्याचा आणि त्याच्यावरती सचिव असतात आणि सचिवावरती मुख्यमंत्री असतात तर महाराष्ट्र खात्यातला सगळ्यात मोठा अधिकारी कोण असते तर डी जी पी म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस त्याला आपण मराठीमध्ये पोलीस महासंचालक असे म्हणतो त्यानंतर ॲडिशनल डी जी पी तर ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस त्यानंतर स्पेशल आय जी पी स्पेशल इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस त्यानंतर डी आय जी डिप्टी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस त्यानंतर एस पी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस त्याला आपण पोलीस अधीक्षक म्हणतो यांच्या हाताखाली एक पूर्ण जिल्हा असतो हे जिल्ह्याचे प्रमुख असतात त्यानंतर ए डी आय जी म्हणजे ॲडिशनल डिप्टी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस हे याचं लॉंग फॉर्म असेल त्यानंतर ॲडिशनल एस पी ॲडिशनल एस पी म्हणजे अतिरिक्त पोलीस आयुक्त त्यानंतर डी वाय एस पी डी वाय एस पी म्हणजे डिप्टी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर सी पी सी पी म्हणजे काय असतं तर कमिशनर ऑफ पोलीस हे त्याचं लॉंग फॉर्म आहे त्यानंतर जे सी पी जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस त्यानंतर ॲडिशनल सी पी ॲडिशनल सी पी म्हणजे अतिरिक्त पोलीस आयुक्त त्याला आपण ॲडिशनल कमिशनर ऑफ पुलीस असे म्हणतो त्यानंतर डी सी पी डिप्टी कमिशनर ऑफ पोलीस त्यानंतर ए सी पी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणजे आयुक्त आयुक्तसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो त्यानंतर एस आर पी आय म्हणजे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर त्यानंतर पी आय पोलीस इन्स्पेक्टर त्यानंतर ए पी आय असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर त्यानंतर पी एस आय पोलीस सब इन्स्पेक्टर जर तुम्ही कंबाईनची एक्झाम दिली असेल तर कंबाईनमध्ये पी एस आय एस टी आय आणि ए एसओ या तीन पदाचा उल्लेख असतो तर त्यामधला हा जो पी एस आय तो म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर आणि हाय जे पद आहे ते क्लास थ्रीमध्ये मोडले जाते हायर क्लास थ्रीमध्ये मोडल्या जाते त्यानंतर ए पी एस आय असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर त्यानंतर पी एस सी म्हणजे पोलीस हेड कॉन्स्टेबल तर तुमच्यासाठी मला एक छोटासा प्रश्न आहे की पोलीस खात्यामध्ये सगळ्यात सर्वोच्च पद कोणते आणि सर्वत्र खालचे जे पद असते ते कोणते आहे ते तुम्ही मला दोन्ही पदाचे नावे कॉमेंट करून सांगायचे आहे आणि पोलीस भरतीची प्रत्येक विद्यार्थी मित्रांना या प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजे आणि प्रत्येकाने व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर कॉमेंट नक्कीच करायला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत जी आपण माहिती पाहिलेली आहे ते अतिरिक्त माहिती ती जी की प्रत्येक पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीला माहिती असावी तर आता असू आत्तापासून आपण त्याचे महत्वाचे असे प्रश्न उत्तरे पाहू जे की पोलीस भरतीमध्ये विचारल्या जाऊ शकतात महाराष्ट्र पोलीस भरती विशेष या नावाने हे प्रश्न उत्तरे तुम्हाला विचारल्या जातात तर त्यामध्ये सगळ्यात प्रथम प्रश्न आहे भारताचा परराष्ट्र मंत्री कोण आहे तर एस जयशंकर हे जे आहेत ते भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणून काम करत आहेत त्यानंतर के पी बोट पोलीस रोबोट जगात कितव्या क्रमांकावर लागतो तर किपी बोट जो पोलीस रोबोट आहे तो जगामध्ये चौथ्या क्रमांकावरती लागतो आणि हे चेन्नई पोलिसाचा रोबोट आहे हे तुम्ही लक्षात ठेवा चेन्नई कुठे आहे तर ते तमिळनाडूमध्ये आहे राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे एन आय ए या नावाने आपण त्याला ओळखतो एन आय एचे मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली म्हणजेच दिल्लीमध्ये एन आय चे मुख्यालय आहे राज्य राज्य राखीव पोलीस दलाचा प्रमुखास काय म्हणतात तर जे राज्य राखीव दलाचे पोलिसाचे प्रमुख असतात त्यांना समादेशक असे म्हणतात पोलीस हवालदार हा कोणत्या पदाचा शासकीय कर्मचारी असतो तर पोलीस हवालदार जे असतात ते घटक क म्हणजे ग्रुप सी या पोस्टचे अधिकारी असतात सर्व जिल्ह्यामध्ये सायबर पोलीस स्टेशन असलेले जिल्ह्यातील सॉरी देशातील पहिले राज्य कोणते तर महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे ज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सायबर पोलीस स्टेशन कार्यरत आहे भारतामध्ये असं कोणतं राज्य नाही की त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सायबर पोलीस स्टेशन आहे परंतु महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सायबर पोलीस स्टेशन उभारण्यात आलेले आणि ते आले एकशे एक चांगल्या टक्के पद्धतीने कार्यरत आहे तुम्ही तिथे कोणतीही कंप्लेंट घेऊन गेली तर तुमच्या कंप्लेंटवरती तिथे योग्य पद्धतीने कारवाई केली जाते आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय कुठे आहे तर द हेक या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कोर्ट आहे आणि याचे एक भारतीय न्यायाधीशसुद्धा होऊन गेलेले आहेत त्यांचं नाव मला आता आठवत नाही नेमकं जर तुमच्यापैकी कोणाला माहीत असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगू शकता किती आहे त्या न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे भारतीय सेनादलातील सर्वोच्च नागरिक सर्वोच्च समानाचे पद कोणते तर परमवीर चक्र हे जे पद आहे ते भारतीय सेनादलातील सर्वोच्च मानाचे असे पद आहे होमगार्ड प्रमुखास काय म्हणतात तर जे होमगार्डाचे प्रमुख असतात त्यांना महासमादेशक असे सुद्धा म्हणतात जे की होमगार्डचे प्रमुख असतात आणि होमगार्डमध्ये तुम्ही पाच वर्ष ड्युटी केल्यानंतर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये स्पेशल आरक्षण मिळते त्यामुळे तुम्ही इथेसुद्धा ट्राय करू शकता अणुऊर्जा निर्मिती करणारा अरब राज्यातील पहिला देश कोणता तर यू ए ई हा जो देश आहे तो अरब देशातील पहिला देश आहे जी की अनौर्जेच्या निर्मिती त्याने केली भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण धोरण ऑगस्ट दोन हजार वीस नुसार रेपो रेट किती आहे तर चार टक्के हा रेपो रेट आहे ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचा रिव्हर्स रेपो रेट किती होता तर तीन पॉईंट तीन टक्के हा रेपो रेट होता जम्मू काश्मीरच्या उपराज्यपदी कोणाची निवड झाली तर मनोज सिन्हा त्यांची उपराज्य राज्यपालपदी निवड करण्यात आली तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपण थांबवत माझ्याकडे पोलीस भरती संदर्भात भरपूर असे प्रश्न उत्तर आहेत जे की मी कंटिन्यूमध्ये दे डेली स्वरूपात तुम्हाला देत जाईल त्यासाठी तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला लागेल आणि नोटिफिकेशन बिलला प्रेस करून घ्यावं लागेल त्यानंतर व्हिडिओ जे अपलोड होतील आपल्या चॅनेलवरती त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल टेलिग्रामला जॉईन व्हायचं असेल तर टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे त्यावरती सुद्धा मी महत्त्वाचे असे अपडेट देत असतो त्यावरतून सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी मित्र मैत्रिणीला नक्की शेअर करा तसेच तुमच्याकडे जितके स्टडी रिलेटेड ग्रुप आहेत त्यावरती शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला डेली स्वरूपात पाहिजे असेल प्रश्न उत्तरे पाहिजे असेल आणि या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूत पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र अशीच तयारी करत रहा नक्की तुम्ही पोलीस होणारच